हेलो एवरीवन, वेलकम टू लर्न ऑन। मी आकाश सुरेंशी। आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे बेसिक्स डिस्कस करणार आहोत। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जितकं वास्ट अँड कॉम्प्लिकेटेड आहे तितकंच सोपं पण आहे। संपूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे 5 पॅरामीटर्सवरती डिपेंड करतं। करंट, वोल्टेज, रेझिस्टर, इंडक्टर अँड कॅपॅसिटर या 5 पॉईंट्सचा जितका चांगला आपण अभ्यास करू तितकंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपल्यासाठी सोपं असणार आहे। पहिल्यांदा आपण करंट बघूया। करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स। जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तेव्हा आपण त्याला करंट म्हणतो। SI युनिट ऑफ करंट इज एम्पियर अँड डिनोटेड बाय आय। द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मूव्स फ्रॉम निगेटिव्ह एंड ऑफ बॅटरी टू द पॉझिटिव्ह एंड ऑफ बॅटरी। इन दिस पिक्चर वी कॅन क्लिअरली सी दॅट ए बॅटरी इज कनेक्टेड टू मेटल पीस वेअर the current or electrons are flowing from this negative end to the positive end through this metal piece. Next is voltage. Voltage is force between two points. When the force is given, then electrons will move from that from negative end to the positive end. Voltage is also known as EMF, that is electromotive force, and also potential difference. SI unit of voltage is volts, V. Next is resistor. Resistor is a parameter or element which opposes the flow of current. Its value measured in resistance, and it is a quality of metal, and every metal have their own resistance which are different. On this value of resistance, metals are classified as good and bad conductors. Those metals have low resistance are known as good conductors, and so those who have high resistance are bad conductors. SI unit of resistor is ohms, and this is the symbol for ohm. And formula of resistor is R is equals to rho into L upon A, where rho is resistivity and L is length and A is cross section area of the conductor. First I will tell you resistivity. Resistivity is known as specific resistance and denoted by rho symbol. Resistivity is resistance of a material 1 meter long per unit area. म्हणजे बघा, एखाद्या कंडक्टरच्या 1 मीटर लेंथमध्ये आणि 1 मीटर स्क्वेअर एरियामध्ये जितका रेझिस्टन्स असतो त्याला आपण रेझिस्टिव्हिटी असं म्हणतो, म्हणजेच स्पेसिफिक रेझिस्टन्स. नाव द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेझिस्टन्स. फर्स्ट वन इज लेंथ ऑफ द कंडक्टर. LENGTH In the formula, we can see R is equal to rho L upon A. That means resistance is directly proportional to the length of the conductor. That means when length of the conductor increases, resistance increases. Second one factor is cross-section area. This is also we can see in this formula. R is equals to rho L upon A. That means area of the conductor is inversely proportional to the resistance. म्हणजे जेव्हा एरिया इन्क्रीज होईल तेव्हा रेझिस्टन्स डिक्रीज होईल ड्यू टू इन्वर्सली प्रोपोर्शनल कंडिशन. थर्ड फॅक्टर इज टाईप ऑफ मटेरियल. टाईप ऑफ मटेरियल म्हणजे प्रत्येक मटेरियलची रेझिस्टिव्हिटी ही वेगळी असते, आणि रेझिस्टन्स इज ऑल्सो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेझिस्टिव्हिटी ऑल्सो. म्हणून ज्या टाईपची रेझिस्टिव्हिटी जास्त असेल मटेरियलची त्याचा रेझिस्टन्स पण जास्त असणार आहे. फोर्थ वन इज टेम्परेचर. टेम्परेचर इज ऑल्सो अ मेन फॅक्टर विच अफेक्ट्स द रेझिस्टन्स व्हॅल्यू. जनरली रेझिस्टन्स इन्क्रीजेस विद इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा रेझिस्टन्स पण इन्क्रीज होतं. बट इन सम केसेस
metals with negative temperature coefficients resistance is inversely proportional to the temperature. म्हणजे काही मटेरियल्स असे आहेत ज्यांची निगेटिव टेम्परेचर कोइफिशंट आहेत, जे म्हणजेच जेव्हा त्यांचा टेम्परेचर इन्क्रीज होतो तेव्हा रेझिस्टन्स डिक्रीज होतो. नेक्स्ट, सिरीज अँड पॅरलल कनेक्शन ऑफ रेझिस्टर. इन दिस पिक्चर वी कॅन सी द अरेंजमेंट ऑफ रेझिस्टर्स इन सिरीज अँड पॅरलल. आर वन अँड आर टू आर कनेक्टेड इन सिरीज, वेअर आर थ्री अँड आर फोर आर कनेक्टेड इन पॅरलल. सिरीज म्हणजे अशी अरेंजमेंट जेथे आपण रेझिस्टर्स किंवा कोणते पण एलिमेंट्स वन बाय वन जोडतो, अँड पॅरलल मीन्स एकाच्या अक्रॉस दुसरा असं जोडले जातात. इथे आर थ्री अँड आर फोर हे एकमेकाच्या अक्रॉस आहेत, दॅट्स वाय दिस इज पॅरलल कनेक्शन. इन केस ऑफ सिरीज टोटल रेझिस्टन्स इज गिवन ॲज दिस, आर इक्वलंट इज इक्वल्स टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री, मीन्स ॲडिशन ऑफ ऑल रेझिस्टन्सेस. And in parallel, it is reciprocal of addition of reciprocal of every or all resistances. हा टेबल स्टडी करायच्या आधी आपण ओम्स लॉ पाहूया. ओम्स लॉ, द रिलेशन बिटवीन वोल्टेज करंट अँड रेझिस्टर्स इज गिवन बाय ओम्स लॉ. ओम्स लॉ स्टेट्स दॅट करंट थ्रू अ कंडक्टर ऑफ कॉन्स्टंट रेझिस्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वोल्टेज अक्रॉस दॅट कंडक्टर. That is V is equals to I into R. That is voltage is directly proportional to current and R is here a proportionality constant. So V is equals to I into R. And so that's why current is inversely proportional to resistor. या टेबल मध्ये आपण सिरीज पॅरलल कंपॅरिझन केलेलं आहे. फर्स्ट कॉलम मध्ये आपण पाहू शकतो की कनेक्शन कसे करतात ते दिलेलं आहे. व्होल्टेज सोर्स दिलेला आहे, त्याला R आणि R1, R2, R3 हे सिरीजमध्ये जोडलेले म्हणजे वन बाय वन. आणि सेकंड कंडिशन कॉलममध्ये दिलेलं आहे पॅरलसाठी, त्यात आर वन आर टू आर थ्री पॅरल जोडलेले आहेत एकाच्या अक्रॉसमध्ये दुसरा असे. फॉर व्होल्टेज इन सिरीज करंट सेम असतो प्रत्येक रेझिस्टरमधून जाणारा सिरीज केससाठी, दॅट्स वाय व्होल्टेजेसची आपण ॲडिशन केलेली आहे व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री. बट इन पॅरलल करंट डिवाइड होतो प्रत्येक आर वनसाठी आर टूसाठी किंवा आर थ्रीसाठी करंट डिवाइड होत असतो, त्यामुळे इथं प्रत्येक ब्रांचमधला ब्रांच म्हणजे आर वन ही एक ब्रांच झाली, आर टू एक झाली आणि आर थ्री झाली, त्यामुळे प्रत्येकाचा व्होल्टेज हा सेमच असणार आहे. जो सोर्स व्होल्टेज आहे तो आर वनचा व्होल्टेज असणार आहे किंवा आर टूचा किंवा आर थ्रीचा असा सेम. सिमिलरली के करंटसाठी आता सिरीजमध्ये करंट सगळ्याचा सेम जातो आहे आर वन आर टू आर थ्रीमध्ये, दॅट्स वाय आय वन इज इक्वल्स टू आय टू इज इक्वल्स टू आय थ्री असणार. बट पॅरललमध्ये करंट डिवाइड होतो आहे, त्यामुळे प्रत्येक ब्रांचचा करंट हा डिफरंट डिफरंट असणार ॲज डिपेंड्स ऑन रेझिस्टर. जशी रेझिस्टरची व्हॅल्यू आहे त्याच्यावर डिपेंड करून तो करंट जाणार. जितकं रेझिस्टर जास्त तितका करंट तिथं कमी जाणार. इथं आपण पाहूया, लेट्स अज्युम आर वन इज इक्वल्स टू वन ओहम, आर टू इज इक्वल्स टू टू अँड आर थ्री इज इक्वल्स टू थ्री. देन जर आपण व्होल्टेज 10 व्होल्ट अज्युम केला तर आर वनमधून जाणारा हा करंट सेमच असेल, आर टूमधून जाणारा आणि आर थ्रीमधून जाणारा सेमच. आणि दॅट्स वाय ओम्स लॉनुसार व्ही इज इक्वल्स टू आय इन टू आर असेल. सो व्ही आय आपला 10 अँड आय आपल्याला माहीत नाही आहे, आणि आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री सिरीजमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री होणार, दॅट इज वन प्लस टू प्लस थ्री, इट विल बी सिक्स. सो आय इन टू सिक्स, सो टेन बाय सिक्स इज इक्वल्स टू आय असा आपला करंट आपण काढू शकतो या सिरीजवरून. सॉरी एक मिनिट. हा लास्ट पॉइंट दिलेला आहे फीचर्समध्ये सिरीजसाठी, इफ वन कंपोनंट बर्न्स करंट बिकम्स इनॲक्टिव्ह. मीन्स जर आर वन आर टू आर थ्री यापैकी कुठला पण जर बंद झाला, समजा आर टू बंद झाला हा कॅन्सल झाला, तर इथं ओपन सर्किट होणार. ओपन सर्किट झाल्यानंतर करंट फ्लो होणार नाही. आणि इथं दिलेलं आहे पॅरललसाठी, इफ वन कंपोनंट बंद करंट स्टॉप्स ओनली थ्रू दॅट ब्रांच रेस्ट पार्ट वर्क्स.
म्हणजे जर इथं पॅरलल मधल्या आर वन आर टू आर थ्री यापैकी कुठला पण जरी ब्लॉक झाला किंवा कॅन्सल झाला कट कट झाला तर तिथला फक्त करंट बंद होणार, बाकीच्या दोन ब्रांचमधला करंट चालूच राहणार, म्हणजे आर वन किंवा आर टूमध्ये चालू असणार. सो नेक्स्ट इज हां इंडक्टर अँड कॅपॅसिटर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्यू. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.